प्रतिभाशाली लेखनीचे धनी लोकशाहीर वामनदादा कर्डक ज्यांनी आयुष्यभर शाहू फुले आंबेडकर चळवळ राबवली, आपल्या गीतामधून आणि आपल्या शाहिरीमधून त्यांना मरणोत्तर महात्मा गांधी मिशन विद्यापीठ औरंगाबाद संभाजीनगर यांचेतर्फे मानद PhD डॉक्टर ऑफ लिटरेचर अर्थात डिलीट ही पदवी त्यांना बहाल करण्यात आली विद्यापीठाच्या वतीनं। त्यामुळं आज आम्ही डॉक्टर गोविंद गायकी सर, डॉक्टर बबनराव महामुने, डॉक्टर DV खरात सर, डॉक्टर गरुडे सर, डॉक्टर गरुडे सर, वानखडे सर, डॉक्टर वानखडे सर, डॉक्टर मंजूताई जाधव, डॉक्टर तृप्ती खेडेकर, रमेश भाऊ खंडारे, चिंतामण जाधव सोनूने, प्रशांत भाऊ सोनूने, असे आम्ही सर्वजण मिळून महाकवी वामनदादा कर्डक अर्थात डॉक्टर वामनदादा कर्डक यांना अभिवादन करण्यासाठी म्हणून आम्ही इथं उपस्थित झालेलो आहोत। डॉक्टर वामनदादा कर्डक यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही इथं उपस्थित झालेलो आहोत आणि त्यानिमित्तानं आम्ही महात्मा गांधी मिशन विद्यापीठाचं अभिनंदनसुद्धा करतो आहे आणि त्याचबरोबर सर्व कलावंत शाहीर आणि सर्व कार्यकर्ते यांचंही अभिनंदन करतो आहे। तुम्ही प्रश्न तर शाहिराची एक कविता किंवा एक शाहिरी ही इतकं प्रबोधन करते आणि प्रबोधन करणारी शाहिरी म्हणजे प्रबोधनकार समजा डॉक्टर वामनदादा कर्डक यांना डिलीट दिली ती योग्यता आहे, त्यांना ती मिळाली म्हणून आम्हाला खूप आम्ही शाहीर कवी जेही लोक आहे ही यांचीच नाही तर आम्हीही त्याच्यामध्ये सर्व जनता मागासवर्गीय जनता तीही या पदवीनं खुश होईल आणि सर्वांना आनंद होईल आणि आम्हीही कलाकार त्यात खुश असू आणि मी त्या MGM कॉलेजचे धन्यवाद अभिनंदन करत आणि त्यांची करतो की त्यांनी दोन शब्दांचं प्रबोधन करतो। वामनदादा आणि कस्तुरी साहेबांचं नातं हे पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो की जेव्हा जेव्हा वामनदादाचा आयुष्याचा शेवटचा काळ होता तेव्हा वामनदादा ॲडव्होकेट विजयकुमार कस्तुरी यांच्याकडे यायचे आणि महिना महिना दोन दोन महिने राहायचे आणि कोणाला सांगायचे की कोणालाही सांगू नका की मी आलो आहे आणि त्या काळामध्ये वामनदादाची सेवा करताना वकील साहेबाला मी बघितलेलं आहे। मी आता गवडे सर आणि वानखडे सरांना सांगितलं की खऱ्या अर्थानं जर वामनदादा समजून घेतले असतील तर ते आमचे काका ॲडव्होकेट विजयकुमार कस्तुरी सरांनी समजून घेतले आहेत आणि नितांत अपेक्षा आणि कुठलंही मोठेपण किंवा कुठलीही पेपरबाजी किंवा काहीच नाही इतकं त्यांचं नातं जे होतं ते नातं मी पाहिलेलं आहे। शेवटचा कार्यक्रमसुद्धा दादांचा हा चिखलीमध्ये झाला होता आणि त्याला आम्ही दोघंजण साक्षी होतो की वामनदादाचा कार्यक्रम झाल्यानंतर वामनदादा शेवटी इथून गेल्यानंतर पुन्हा दुसरा कार्यक्रम बुलढाणा जिल्ह्यामध्ये झालाच नाही तर त्या वामनदादाचं जी लेखणी आहे त्या लेखणीला अक्षरशः समाजासमोर आणण्याचं काम जे करतात आता वकील साहेब करतायत। आज वकील साहेब इथे उपस्थित आहे या कार्यक्रमाला, त्याबद्दल मला खूप चांगलं वाटलं आणि वकील साहेबाला जेव्हा फोन आला की या कार्यक्रमाकरता यायचं आहे कारण वामनदादांनी पुस्तकाच्या माध्यमातून मॅडमनं सांगितलं की अनेक पुस्तक वाचक लोकांपर्यंत बाबासाहेबांना पोहोचलं नसेल परंतु बहुजन समाजापर्यंत जर पोहोचण्याचं बाबासाहेबांचे विचार शाहू फुले आंबेडकरांचे विचार जर पोहोचण्याचं काम केलं असेल तर ते वामनदादांनी केलेलं आहे। आज जे आपण बघतोय की अनेक तळागाळातील माणसं जागृती झाली आहेत त्याला महत्त्वाची गोष्ट आहे की ती म्हणजे वामनदादाचे गीत घेऊन आपण जसं तुकारामाचे अभंग आपण उदाहरण देतो तसे वामनदादाच्या गीतांचे उदाहरण देऊन समाजामध्ये त्याची व्यवहार चालतात इतकं वामनदादाचं महत्त्व आहे। आज दादांना म्हणून तर डिग्री दिली त्याबद्दल विद्यापीठाचे आम्ही आभार मानतो। अभिनंदन सोहळ्याला उपस्थित माननीय ॲडव्होकेट कस्तुरी साहेब आणि इतर सगळी मंडळी
मी प्रथमतः एम जे विद्यापीठ औरंगाबाद संभाजीनगर यांच्या संपूर्ण कार्यप्रणालीचं प्रथमतः महाराष्ट्राच्या वतीने अभिनंदन करतो आणि आभारी मानतो सुरुवात केली की त्यांनी दादाच्या लेखणीला खरं म्हणजे मजबुरीनं मजबूर व्हावं लागले काय अशा पद्धतीची व्यवस्था दादाच्या लेखणीमध्ये आहे आणि आज दादांना डॉक्टर ऑफ लिटरेचर ही सन्मानाची शिक्षण क्षेत्रातली बहुमूल्य अशी पदवी बहाल केली आणि दादांचा जो गीतांचा झंझावा त्या काळी होता खेड्यापाड्यातल्या लोकांना कुठल्या प्रकारचे साधनं आणि शिक्षणाचे सुद्धा अभाव असताना फक्त दादांच्या लेखणीने दादाच्या गीताने लोकांच्या शरीरामध्ये प्राण फुंकले ताकद फुंकली एक जिद्द फुंकली आणि त्या ताकदीच्या भरोशावर खेड्यापाड्यातील तमाम त्या काळातील बौद्ध समाजाचे आणि इतरही बहुजन समाजातील लोक दादाच्या ह्या चळवळीने प्रेरित होऊन बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी शिक्षणापर्यंत आला शहरापर्यंत आला आणि बऱ्यापैकी त्यांनी आपली प्रगती साधली त्यामुळे दादाच्या लेखणीला खूप प्रभावी अशी धार होती त्या धारीचं चीज झालं असं मला वाटतं. मी परत एकदा त्या विद्यापीठाचा आभार मानतो आणि माझे म्हणतो. यानंतर चळवळीमध्ये आंबेडकरी विचारांमध्ये आणि साहित्यिक जे समाजासाठी अहोरात्र झटतात आपलं रक्त होतात अशा सर्वांचा हा बहुमान आहे मान आहे असं मला वाटतं. दादांना आधीच ही द्यायला पाहिजे होती कारण त्यांचा तारीख इतका महान आहे. ताईंनी सांगितलं की बाबासाहेबांचं एक वाक्य असं होतं की माझे 10 वाक्यं म्हणजे दादांचं एक महाकाव्य एखादी कविता ही सर्व समाजाला आणि आर्थिक सामाजिक जीवनाला कलाटणी देणारी आहे. आणि इतकं महान व्यक्ती जेव्हा त्यांच्याविषयी असं उद्गार काढतो तेव्हा गहरवून येतं की दादांच्या लेखणीमध्ये तुम्ही पाठवत असेल. पुन्हा एकदा या ठिकाणी त्यांना अभिवादन करतो आणि यांना त्या ठिकाणी एम जी एम कॉलेजने डिलीट दिले याबद्दल मी पहिल्यांदा एम जी एम कॉलेजचं अतिशय आभार मानतो. आणि लोककला आणि महापुरुष ते कधीच थांबत नसतात ते कायम ह्यात आपल्यासोबत असतात त्यांचं गाणं त्यांचं लेखन आपल्यासोबत असतं म्हणूनच विद्यापीठांना ते आपल्यासोबतच आहे याची जाणीव ठेवून त्यांना ही डिलीट दिली आहे. त्यामुळं मी त्यांचाही आभार मानतो आणि वामनदादांनी दिलेल्या रस्त्यावरती दिलेल्या मार्गावर सर्व समाजाने चालावं ही अपेक्षा ठेवतो. आणि त्यांनी वामनदादांनी एम जी एम विद्यापीठाने पदवी दिलेली आहे डिलीट पदवी दिलेली आहे आणि त्या निमित्तानं आपण त्यांच्या कार्याचा त्यांच्या स्मृतीचा त्यांचा गौरव करण्यासाठी तिथं आपण उपस्थित झालात. त्या आयोजकामध्ये आमचे मित्र यांना जिवंतपणच हा सन्मान मिळायला पाहिजे होता पण काही असं काही हरकत नाही म्हणलं तर का होईना तो सन्मान मिळाला. त्यांनी खऱ्या अर्थाने खेड्याखेड्यामध्ये फिरून लोकांच्या झोपडीपर्यंत जाऊन आणि अक्षरशः उपाशी राहून बाबासाहेबांची चळवळ खेड्यापर्यंत पोहोचवली लोकांपर्यंत पोहोचवली त्यांचं गाणं हे लोकांच्या हृदयाला भिडत होतं आणि ते विचार लोकांना पटत होते आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्यांचं कार्य अतिशय महान कार्य आहे. परंतु त्यांना विशिष्ट चौकटीत न ठेवता त्यांनी जे गीतं गायली ते तो एका समाजासाठी गायली नाही जो उपेक्षित समाज आहे बहुजन समाज आहे त्यांच्या काय समस्या आहेत त्या समस्या आपल्या गीतातून मांडल्या सरकारपर्यंत पोहोचवल्या आणि त्यामुळे त्यांचं हा प्रत्येक गावागावात असं तिथं गाव नाही की जिथं वामनाचं नाव नाही असं त्यांचं ते कार्य होतं. आणि खरोखर त्यांच्या कार्याचा गौरव एम जी एम विद्यापीठाने केला त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. आणि त्यांच्यासोबत ज्या काही शाहिरांनी त्यांना योगदान दिलं सहकार्य केलं ते त्यांचे पण आभार मानतो. आणि विशेषतः त्यांना या डिलीट पदवीसाठी जो प्रस्ताव तयार करून पाठवला ते आयुष्मान सिद्धार्थ खरात साहेब असतील ते कुलगुरू असतील 6 महिन्यापूर्वी त्यांनी तो प्रस्ताव दिला होता असं मला माहिती मिळाली. त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि वामनदादा यांच्या स्मृतीनं त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन करतो. आणि म्हणजे डॉक्टर टीव्ही संपूर्ण भारतामध्ये नव्हे तर आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये ज्यांचं सर्वांगीण काम आहे खांद्याला महाला भिंदी बांधून जो पूर्ण भारतभर फिरतो आहे असा प्रशांत सोनोने त्याला मी विनंती करतो यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. प्रशांत सोनोने इकडे बघ
कविता जी असते तर कवितेचे सत्य हे विज्ञानाचे सत्य आणि भूगोलाच्या सत्यापेक्षा वेगळं असते. आणि मी म्हणेल की जी अस्सलिखित जी लोककवी आहेत तर मग कबीर असो की तुकाराम असो की त्याच्यानंतर मी म्हणेल तिसऱ्या नंबरवर मी वामनदादालाच ठेवेल. आणि वामनदादांनी जे कवितेमध्ये सत्य मांडलेलं आहे हे इतिहासाच्या पेक्षाही सत्याच्या जवळ जाणारे असं त्यांनी मी म्हणेल की ते आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार होते आणि आपल्या कवितेतून आपले जे गजल असेल याच्यामधून त्यांनी आंबेडकरी चळवळीवर पूर्ण भाष्य केलं होतं आणि आंबेडकरवाद आंबेडकरांचे जो विचार आहे याची आपल्याला आज कळालाच नाही तर संपूर्ण विश्वाला गरज आहे सृष्टी वाचवायची असेल तर. आणि जो बाबासाहेबांनी आम्हाला धम्म दिला तो म्हणजे मी म्हणेल की एक सायंटिफिक तो कुठेच नाही आहे तो नव्यान त्याला आपण नव्यान म्हणतो तर याच्यावर पूर्णपणे हा जो विचार आहे आंबेडकरवाद आपल्या गाण्यातून पसरवला म्हणून त्यासाठी मी MGMला सर्वात प्रथम मी धन्यवाद देईल. पण MGMच्या पहिले मी म्हणेल की ज्याप्रमाणे कबीर तुकाराम असे लोकांच्या त्यांच्या तोंडावर होते त्यांच्या जीवावर होते तसंच वामनदादाचा मी एक किस्सा सांगू इच्छितो की इथे जेलमध्ये आम्ही कार्यक्रम घेतला होता तर त्या कार्यक्रमामध्ये इथे जे कैदी होते त्यांनीसुद्धा वामनदादाची गाणी म्हटली. त्यानंतर आम्ही खामगावला गेलो पाऊस चालू होता तर एक मेजर LPC होती म्हणजे पोलीस महिला होती तिला आम्ही लिफ्ट दिले खामगावपर्यंत तर तिने पण वामनदादाचे गाणे म्हटले. तर माझं हेच म्हणणं आहे की कैदी असेल किंवा जेलर असेल किंवा सर्वसामान्य असेल तर त्यांच्या तोंडावर त्यांना तोंडपाठ यांची एक कवनी होती आणि म्हणूनच ते महाकवी नाही तर लोककवी होत आणि ते लोकांच्या हृदयावर अधिराज्य ते करत होते. त्यामुळेच मी म्हणेल की हा जरी पुरस्कार त्यांना भेटला तरी ते लोकांसाठी हे फार मोठे डॉक्टरच्याही पलीकडे होते म्हणजे महाडॉक्टर होते एक प्रकारे. तर अशा लोककवीला मी माझी आदरांजली व्यक्त करतो आणि MGMचे सुद्धा पूर्ण आभार. तुमचं नाव सांग. तेराव्या साहित्य संमेलन झेम साहित्य संमेलन देवगा राजाचा हू घातलेला आहे त्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नियोजित अध्यक्ष हा देवळगा मही इथे जे होणार आहे त्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ॲडव्होकेट कस्तुरी साहेब तुम्हाला सांगायचं महत्त्वाची गोष्ट की जुनी परंपरेचे जे पहिल्या चळवळीतले दलित लेखक होते कवी होते त्या चळवळीमध्ये काकांनी काम केलेलं आहे वकीलसाहेबांनी काम केलेलं आहे आणि आज मला मी त्या साक्षी आहे की त्यांनी अनेक जयंत्या पुण्यतिथ्या त्यानंतर महापुरुषांचे चिखलीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे आज संपूर्ण भारतभर त्यांचं ही विचारधारा घेऊन त्यांच्या शायरीतून त्यांच्या कवितेतून त्यांच्या कथेतून आणि त्यांच्या गाण्यातून असं एक असं व्यक्तिमत्व आहे हरपण मौला की चालतं बोलतं विद्यापीठ ज्याला म्हणतो आपण ते विद्यापीठ म्हणजे आमचे वकील साहेब आहेत त्या सत्कार आपण केला ते आपलं भाग्य आहे की त्यांचा सत्कार करायला आपल्याला मिळाला त्या ठिकाणी सर्व मंडळींचं उपस्थित आहे. तेराव्या झेप साहित्य संमेलनाचा अध्यक्ष या नात्यानं मला नियुक्ती निवडपत्र देण्यात आलं त्याबद्दल मी अगोदर झेपच्या संपादकांचे आणि त्याचबरोबर झेप परिवाराचे अत्यंत आभार मानतो. त्याचबरोबर कविवर्य वामनदादा कर्डक जे आमचे आम्ही ज्यांना महागुरू मानतो त्यांची माझी पहिली भेट झाली होती 1960 आणि त्यानंतर त्यांच्या गीतामधून जी प्रेरणा मिळाली तर पुन्हा आयुष्यभर आपण लिहित राहायचं आणि गात राहायचं आणि समाजकार्यामध्ये आपण त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन समाजकार्य करीत राहायचं अशी एक भावना मनामध्ये दृढ होत गेली आणि त्या भावनेतूनच नंतर हा पुढचा प्रवास सुरू झाला. वामनदादांच्या गीतामधून मला जे मिळालं ते असं होतं की पाश्चिमात्य विद्वान जॉन ड्रेडन नेहमी असं म्हणायचा त्याचं ते विद्वान जॉन ड्रेडनचं वाक्य सर्व जगामध्ये विदित आहे की दी बॅलन्स माइंड इज नेसेसरी टू बॅलन्स दी माइंड्स ऑफ अनबॅलन्स पर्सन्स म्हणजे असंतुलित लोकांना संतुलित करण्यासाठी संतुलित विचाराची व्यक्ती आवश्यक असते आणि अशा विचाराची व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले शाहू महाराज छत्रपती आणि यांच्याबरोबरच त्यांच्या नंतर जर कुणाचं नाव घ्यायचं असेल तर आपल्या गीतामधून शायरीमधून ज्यांनी असंतुलित लोकांना शाहू फुले आंबेडकरी चळवळीत कायमचं संतुलित करण्याचं महान कार्य केलं असे डॉक्टर वामनदादा कर्डक यांचं नाव त्यासाठी घ्यावं लागेल आणि म्हणून हे जॉन ड्रेडनचं वाक्य त्यांच्यासाठी अगदी सुटसुटीत म्हणून बसतंय. त्याचबरोबर
जगामध्ये ज्याचं नाव आपल्या विधानांसाठी प्रसिद्ध आहे अशा अब्राहम लिंकनचं एक वाक्य होतं, द स्ट्रँगल होल्ड ऑफ एन ऑपरेसर कॅनॉट बी लूजन बाय अन अपील टू हिज कन्सायन्स फॉर विच इज अ क्वेश्चन ऑफ सर्वायवल फॉर वन अँड लिबरेशन ऑफ अदर्स. म्हणजे सैतानानं आपल्या गळ्याला जर मगर मिठी मारली असेल तर ती सोडवण्यासाठी त्याला विनंती करून चालत नाही, कारण तो सैतान आहे, त्याला सत्सद विवेक बुद्धी नाही. म्हणून आपल्यालासुद्धा त्याच्या गळ्यालाच मगर मिठी मारावी लागेल आणि प्रश्न त्याच्यासाठी त्याच्या जीवितचा निर्माण झाला पाहिजेत. आपल्यासाठी फक्त स्वातंत्र्याचा राहील, मात्र त्याच्यासाठी जीवितचा प्रश्न निर्माण झाला पाहिजेत. म्हणून तुम्हालासुद्धा त्याच पद्धतीनं आक्रमक पद्धतीनं तुम्हाला चळवळीत उतरावं लागेल असं वामनदादांनी आपल्या गीतांमधून सांगितलं. म्हणून तेच वाक्य की दी स्ट्रँगल होल्ड ऑफ एन ऑपरेसर कॅनॉट बी लूजन बाय अन अपील टू इज कन्सायन्स फॉर इट इज अ क्वेश्चन ऑफ सर्वायवल फॉर वन अँड लिबरेशन ऑफ अदर्स. म्हणून हे वाक्य वामनदादांच्यासाठी अगदी योग्य त्या पद्धतीनं बसते. त्याचबरोबर वामनदादांच्या गीतांमधून शाहिरीमधून आम्ही काय घेतलं, आमच्यासारख्या कलावंत शाहिरांनी काय घेतलं, सरदारांनी काय घेतलं, तर ते घेतलं एका उर्दू शायराचा एक शेर होता, तोही आज त्यांना अगदी चपखल बसतो. तो म्हणजे बनामे दर्द ऐसाने मसीहा हम नाही लेंगे, जिगर पे जखम तो लेंगे मरहम नाही लेंगे. माना की शेख साहब हम पीते नाही लेकिन घर आए है सरे महफिल तो हिस्सा कम नाही लेंगे. या पद्धतीनं वामनदादांनी आम्हाला जे बाळकडू पाजलं त्या पद्धतीनं आम्ही निघालो. आणि त्यांच्याच पद्धतीनं पुढं सांगायचं झालं तर त्यांनी जो काही संदेश दिला तो असा होता की यावे तसेच जावे जीवन असे नसावे, विश्वात या व्यथांच्या मातीत नीर व्हावे. दुसरा संदेश असा होता की माणुसकीच्या मागे मी पण माझ्या मागे यावे तू पण, क्षणभंगुर या जीवना माझी विरून जावे. माझे मी पण अहंकार सोडून समाजात मातीच्या बरोबर माती होऊन जातीच्या बरोबर जाती होऊन आणि सर्व धर्मियांच्या बरोबर सर्व धर्मियांचा एक घटक होऊन तुम्ही हे कार्य करा आणि हे कार्य पुढे न्या. वामन तुमच्यासोबत आहे हा त्यांचा संदेश होता. म्हणून त्यांना महात्मा गांधी मिशन या विद्यापीठाच्या वतीनं मरणोत्तर का होईना पण त्यांना ही जी पदवी प्रदान करण्यात आली, डिलीट डॉक्टर ऑफ लिटरेचर, ऑनररी डॉक्टर ऑफ लिटरेचर ही जी पदवी प्रदान करण्यात आली, हा वामनदादा कर्डकांचा केवळ एकट्यांचा नाही तर हा सर्वसामान्य जनतेचा आहे, मानवाचा आहे, मानवीय विचाराचा हा सन्मान आहे. आणि या सन्मानाला पहिला हात जर कुणी लावला असेल तर तो महात्मा गांधी मिशन या विद्यापीठानं लावला. त्याबद्दल आम्ही सर्व भारतीयच नाही तर मानवीय विचाराच्या वतीनं आम्ही त्या विद्यापीठाचा सन्मान करतो, त्यांचं अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो. आणि त्याचबरोबर त्यांना डॉक्टर वामनदादा कर्डक म्हणून आज त्यांचं नाव जे घोषित झालं जगाच्या वृत्तपत्रातून जगाच्या नकाशावर ते नाव आलं त्याबद्दल तळागाळातील सर्वांचं मी अभिनंदन करतो. मानवीय विचारांनी प्रेरित होऊन चळवळीत स्वतःला झोकून देणाऱ्या सर्व कलावंतांचं, शाहिरांचं आणि कार्यकर्त्यांचं, सरदारांचं, सैनिकांचं, शिपायांचं, गाणाऱ्याचं, वादन करणाऱ्याचं सर्वांचं मी अभिनंदन करतो. जय भीम. जय भीम. सर्वांचे आभार मानतो इथं आल्याबद्दल आणि वेळात वेळ काढून सर्वांनी केल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. पहिलं भाषण द्यायचं नाही. When injustice becomes the law, rebel is the only solution.